आता एक ब्रेकिंग न्यूज आहे। बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांनी जोरदार कामगिरी केली आहे, यावर धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे। या तिन्ही नगरपंचायतींमध्ये धस यांचा प्रभाव असल्यामुळे भाजपचा विजय झाला, तिथे राष्ट्रवादीचा पराभव झाला हे सत्य आहे असं धनंजय मुंडे म्हणाले। पंकजा मुंडेंच्या टोमण्यालाही त्यांनी सडेतोड उत्तर दिलंय। निकाल जर पंकजा मुंडे असं म्हणत असतील तर त्यांनी केज मध्ये एक कमळ सुद्धा का उभं केलं नाही। केज मध्ये त्यांना त्यांच्या पक्षाचं चिन्ह देणे इतपत सुद्धा उमेदवार मिळाला नाही। ज्या केज मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 5 जागा जिंकल्यात आणि 2 नंबरला आज तो पक्ष आहे, काँग्रेस सुद्धा 3 नंबरला गेला। वडवणी आमच्या दृष्टीने सगळ्यात प्रतिष्ठित होती, भाजपच्या दृष्टीने प्रतिष्ठित होती, ती नगरपंचायत आम्ही जिंकलेली आहे। शिरूर, आष्टी आणि पाटवदा तिथं तिन्ही ठिकाणी माननीय विधान परिषदेचे आमदार सुरेश धस तिथं अनेक वर्ष आमदार म्हणून राहिलेले आहेत, त्यांच्या प्रभावामुळं आम्ही बराच प्रयत्न केला पण आम्हाला तिथं जिंकता आलं नाही।